नमस्कार आज पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस आज भारत सरकारने ग्रीन बॉन्ड्स इश्यू केले आहे टोटल प्राइस जी ही ग्रीन बॉन्ड्स जी आहे ती आहे सोळा हजार कोटी सोळा हजार कोटींपैकी आज पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीसला भारत सरकार या ग्रीन बॉन्ड्सचा पहिला हप्ता जो आठ हजार कोटींचा आहे तो इश्यू करते आहे बी द्वारे तर हे ग्रीन बॉन्ड्स काय आहे आपण हे जाणून घेऊ मी अमोल चेपे रेडियंट अकॅडमीच्या या नवीन सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो या नवीन सिरीजमध्ये येणारे नवीन नवीन विषय आपण मराठीत आणि सोप्या भाषेत समजून घेऊ या नवीन सिरीजचं नाव ठेवलं आहे हे काय आहे चला तर आज जाणून घेऊ ग्रीन बॉन्ड्स काय आहेत ग्रीन बॉन्ड समजण्याच्या आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की बॉन्ड्स काय असतात जगातल्या बऱ्याचशा सरकार असतात की ज्यांची इन्कम कमी असते आणि खर्च जास्ती असतो मग ही इन्कम आणि एक्सपेंडिचरमध्ये होणारी जी गॅप आहे ती फील करण्यासाठी सरकार बॉन्ड्स इश्यू करत असतात जेव्हा सरकार बॉन्ड इश्यू करतात तेव्हा ते लोक बॉन्ड विकत घेतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि सरकारला याच्यातनं जे पैसे मिळतात त्याचा सरकार वेगवेगळ्या कामांसाठी उपयोग करतं या बॉन्ड या बॉन्ड्सला सॉवरेन बॉन्ड्स असं म्हटलं जातं कारण हे सरकारद्वारे इश्यू केलं जातं असंच बॉन्ड्स कॉर्पोरेट्स किंवा कंपनीज सुद्धा इशू करतात अशा बॉन्ड्सला आपण कॉर्पोरेट बॉन्ड्स असं म्हणतो इन बॉन्ड्स हे जास्ती सेफ ऑप्शन समजलं जातं कारण याला सरकारची बॅकिंग असते म्हणजे तुमचे तु पैसे बुडण्याचा चान्स नसतो इल्ड ही याच्यात चांगली मिळते आणि सगळ्यात सेफ समजलं जाणारी इन्व्हेस्टमेंट पैकी एक आहे आता समजून घेऊ ग्रीन बॉन्ड्स काय आहे भारतात भारत सरकारने पहिल्यांदाच ग्रीन बॉन्ड्स इश्यू केले आहे आपल्याला माहिती आहे सध्या जगात प्रदूषण ही खूप मोठी समस्या आहे वायू प्रदूषण त्यातल्या त्यात सगळ्यात मोठी समस्या आहे अशा समस्येला तोंड देण्यासाठी जगातले सर्व देश एकत्र आले दोन हजार पंधरामध्ये पॅरिस अॅग्रीमेंट जे झालं होतं या पॅरिस अॅग्रीमेंटमध्ये सगळ्या देशांनी म्हणून ठरवलं होतं की पृथ्वीचं टेम्परेचर दीड डिग्रीपेक्षा जास्त वाढू द्यायचं नाही अशा केसमध्ये आत्ताच कॉप ट्वेंटी सेव्हन जे इजिप्तमध्ये झालं इथे पण सगळ्या देशांनी येऊन एकत्र निर्णय घेतला की कार्बन इमिशन प्रत्येक देशांनी कमी करायचा आहे भारत पण याचा एक भाग होता त्याच्यामुळे दोन हजार पर्यंत भारताने बरचसं कार्बन इमिशन कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन जे मोठ्या प्रमाणात भारतात होतं हे कोळशाद्वारे किंवा फॉसिल फ्युएलच्या मार्फत केलं जातं याच्यामुळे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होतं या प्रदूषणाला रोखण्यासाठी आता आपण एनवायरमेंट फ्रेंडली इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेशन करण्याचे प्रोजेक्ट समोर आणत आहे हे जे इलेक्ट्रिसिटी जनरेशनचे प्रोजेक्ट्स आहेत हे सोलर बेस्ड हायड्रो इलेक्ट्रिसिटी बेस्ड किंवा विंड पॉवर चालणारे प्रोजेक्ट्स असणार आहे आता इतके मोठे प्रोजेक्ट्स जेव्हा भारत सरकार रन करेल तेव्हा सरकारला पैसे लागतील हे पैसे कुठून येणार तर याचा उत्तर आहे ग्रीन बॉन्ड्स ग्रीन बॉन्ड्स जे भारत सरकारने इश्यू केले आहे याच्यातनं जी भारत सरकारची कमाई होणार आहे या पैशाचा उपयोग कम्प्लिटली अशाच प्रोजेक्ट्समध्ये होणार आहे की जे प्रोजेक्ट्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे किंवा कार्बन इमिशन कमी करण्यासाठी ज्यांचा उपयोग होणार आहे तर ग्रीन बॉन्ड्स दोन हप्त्यांमध्ये इश्यू केल्या जाणार आहे पहिला जो हप्ता आहे तो आहे आठ हजार कोटींचा जो आज पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीसला येतो आहे दुसरा हप्ता फेब्रुवारीमध्ये आठ हजार कोटींचा पुन्हा येणार आहे टोटल सोळा हजार कोटींपैकी फाईव्ह पर्सेंट हे रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी ठेवले आहे आय होप ग्रीन बॉन्ड्स हा विषय तुमच्या क्लिअरली लक्षात आला असेल तुम्हाला जर असेच काही नवीन विषय हवे असतील त्याच्यावर माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक यू व्हेरी मच